नमस्कार मित्रांनो, आपल्या स्टोरी टॉक्सच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करून चॅनलचे सर्व अपडेट्स मिळवा. जय शिवराय मित्रांनो, वेलकम टू स्टोरी टॉक्स. आपल्या मागील काही व्हिडिओजमध्ये आपण मराठ्यांच्या इतिहासाला सुरुवात केली आहे. मित्रांनो, मागील व्हिडिओजमध्ये आपण मराठ्यांच्या इतिहासासंदर्भात भरपूर माहिती घेतली. अगदी प्राचीन काळात महाराष्ट्रात ज्या परकीय सत्ता होत्या, मुस्लिम सत्ता होत्या, त्याच्या आधी बहमणींचं राज्य होतं, यादवांचं राज्य होतं, ते कसं बुडालं, अल्लाउद्दीन खिलजी या संदर्भातली माहिती घेतली. व त्याच्याही पलीकडे जायचं म्हटलं तर महाराष्ट्राच्या अस्तित्वापासूनचा इतिहास पाहिला आपण. महाराष्ट्र कसा उदयास आला, महाराष्ट्राचा शोध केव्हा लागला, महाराष्ट्र हे नाव कसं पडलं, ही सर्व माहिती आपल्या मागील व्हिडिओजमध्ये आपण पाहिली. मित्रांनो, हे सर्व माहिती जर आपण पाहिली नसतील, हे व्हिडिओज आपण पाहिले नसतील, तर आपल्या चॅनलमध्ये जाऊन मराठ्यांचा इतिहास या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते सर्व व्हिडिओज बघू शकता, जेणेकरून तुम्हाला ती ऐतिहासिक माहिती समजून जाईल. तर मागील काही व्हिडिओजमध्ये आपण शिवाजी महाराजांच्या इतिहासाला सुरुवात केली होती, तर त्याच संबंधितील हा पुढचा व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराजांसाठी शहाजीराजांनी केलेली व्यवस्था हे पाहणार आहोत. तर मागील काही व्हिडिओजमध्ये आपण पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण हे शिवनेरी, माहुली या गडांच्या आसपासच गेलं व त्यानंतरच्या काही काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ यांचे वास्तव्य हे खेडेबारे येथे झालं व त्यानंतर पेठ बसल्यानंतर शिवापूरमध्ये त्यांचं वास्तव्य झालं हेही आपण पाहिलं. त्यानंतर 4-5 वर्षांनंतर ज्यावेळेस पुण्यामध्ये जहागिरीमध्ये लाल महाल बांधून झाला त्यावेळेस त्यांची रवानगी पुण्यामध्ये झाली व ह्यानंतरच्या 4-5 वर्षांमध्ये महाराज म्हणजे छत्रपती शिवाजीराजे व जिजाऊ हे साधारण 1641 सुरुवातीला कर्नाटकामध्ये शहाजीराजांना भेटायला गेले होते ह्याचा ऐतिहासिक उल्लेख आपल्याला मिळतो. व हा मुक्काम कर्नाटकामधील बंगळूरमधील हा मुक्काम शिवाजी महाराजांचा साधारण वर्षभराचा दिसतो. तर ह्या कर्नाटकातील मुक्कामामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊंसोबत विजयनगरच्या अवशिष्ट साम्राज्याचं दर्शन घेतलं व या भग्न व अवशिष्ट साम्राज्याचा छत्रपती शिवरायांच्या त्या बालमनावर काय परिणाम झाला हे आपल्याला शिवाजी महाराजांच्या पुढील कृतीवरूनच त्याचा अंदाज आपल्याला करावा लागतो. बरं, 1642 मध्ये एक वर्षभराचा हा त्यांचा मुक्काम झाल्यानंतर इसवीसन 1642 सुरुवातीला शहाजीराजांनी जिजाऊ व शिवबांची रवानगी पुन्हा पुण्यास करण्याची ठरवली. त्यावेळेस ही रवानगी करून देत असताना शहाजीराजांनी शिवाजी महाराजांची ज्या जहागिरीसाठी ते व्यवस्था ते पाहणार होते त्या जहागिरीसाठी व शिवाजी महाराजांसाठी जी व्यवस्था त्यांनी करून ठेवली होती त्या व्यवस्थेवरून बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो व ह्याचा उल्लेख शिव भारत, त्याच्यानंतर जे धे करीना, तसंच सभासदी बकर यामध्ये हा उल्लेख सविस्तरपणे याच्या याबद्दलची माहिती दिलेली आहे. तर त्यातली माहिती अशी होती की त्यांच्यासोबत शिवाजी महाराज व जिजाऊंची रवानगी पुण्यास करून देत असताना त्यांच्यासोबत शामराव निळकंठ पेशवे, त्याच्यानंतर बाळकृष्ण पंत मुजुमदार, त्याच्यानंतर सोनोपंत डबीर, रघुनाथ पल्लाळ सबनीस, त्यानंतर मानकोजी धातोंडे सरनोबत, बाळाजी हरिम जालसी या लोकांसोबतच काही हत्ती, घोडे, पायदळ, तसंच पिढीजात व विश्वासू अमात्य, तसंच विख्यात अध्यापक, त्यानंतर तसंच अद्वितीय कर्म करणारे इतर परिजन, त्यांच्यासोबतच काही उंच ध्वज, बिरुदे, तसंच विपुल द्रव्य ह्या सर्व गोष्टींची पाठवणी शहाजीराजांनी छत्रपती शिवरायांसोबत पुण्यास करून दिली होती. म्हणजे शिवाजी महाराज ज्या जहागिरीची व्यवस्था करणार होते ती जहागिरीची व्यवस्था पाहण्यासाठी त्यांना जेवढं जरुरीचं होतं तेवढं सर्व शहाजीराजांनी ही त्यांची रवानगी करून देत असताना त्यांच्यासोबत पाठवलं होतं. म्हणजेच शिवाजी महाराज ज्या जहागिरीची व्यवस्था पाहणार होते ती जहागिरीची व्यवस्था पाहत असताना त्यांना कुठल्याही गोष्टीची उणीव भासू नये, तसंच परिहार करण्याची वेळ आल्यास त्यांना कशाची कमी भासू नये, त्यांना जे उपयोगी पडेल ते सर्व त्यांनी शहाजीराजांनी पाठवलं होतं. मित्रांनो, हे जे शहाजीराजांनी शिवाजी महाराजांसाठी एवढं सर्व करून ठेवलं याच्यावरतून शहाजीराजेंचं त्यांच्या मुलावर असलेलं प्रेम,
त्यानंतर त्याची काळजी, त्याच्या भविष्याच्या दृष्टीने केलेला विचार, या सर्व गोष्टींचा इथे स्पष्टपणे उल्लेख होतो किंवा उलगडा होतो. तर त्यामुळे शहाजीराजांनी आपल्या मुलासाठी काही केलं नाही, परप्रांतात राहायला गेल्यामुळे त्यांनी जिजाऊंकडे शिवरायांकडे दुर्लक्ष केलं व त्यांना टाकून दिलं, हे जे काही मागील व्हिडिओमध्ये पण आपण पाहिलं, जे अजूनच सरकारी या इतिहासकारांनी बोलून ठेवलेलं होतं, पण ते त्याच वेळेस आपण मोडून काढलं होतं की ते कसं चुकीचं आहे, ते इथेही आपल्याला स्पष्टपणे कळतं. शहाजीराजांनी तर भरपूरच करून ठेवलं होतं, याचा उल्लेख आपल्याला पुढील काही व्हिडिओजमध्ये पण कळेल. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ ज्यामध्ये शहाजीराजांनी शिवरायांसाठी केलेली काही व्यवस्था सुरुवातीच्या काळामधली. तर मित्रांनो, नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा आपल्या मित्रांना, व अद्याप आपल्या स्टोरी डॉक्सला सबस्क्राईब केले नसल्यास चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा व आपले नेक्स्ट व्हिडिओचे अपडेट्स आपल्यापर्यंत वेळोवेळी मिळवा. धन्यवाद. जय शिवराय.